सपसे कातील गौतमी पाटील हे वाक्य महाराष्ट्रात कोणाला माहीत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कारण रोज गौतमी पाटील आणि तिचा डान्स तिची लावणी हे विषय चर्चेत असतातच पण आता एक वेगळा वाद निर्माण झाला आहे ते म्हणजे गौतमी पाटील हिचा आडनाव पाटील नाहीच आहे त्यामुळे तिने ते, ते लावू नये अशी एक चर्चा जी आहे ती सध्या सगळीकडेच रंगली आहे आता यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचं काय मत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ताई गौतमी पाटील हे नाव कायमच चर्चेत असतं आणि आपण असं म्हणतो की नावात काय आहे पण गौतमी पाटीलच्या नावातच सगळे पण आता एकदा पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे तिच्या वाद सुरू त्याकडे तुम्ही कसं बघता गौतमी पाटील जी आहे ती सर्वसामान्य घरातून येते त्यामुळे मध्यंतरी जेव्हा तिला विरोध झाला तेव्हा आम्ही पाठिंबाही यासाठीच दिला की सर्वसामान्यातून एखादी मुलगी जेव्हा येते तेव्हा तिला टीका केली जाते तिच्या मानधनावर बोललं जातं तरी यापुढं तरी त्याच्यावर कुणी बोलू नये परंतु आता जे आहे ते तिच्या आडनावावर सुद्धा बोललं आहे काही मराठा महा संघाचे किंवा मराठा संघटनांचे कार्यकर्ते त्यांनी सांगितले की तिने पाटील आडनाव जे आहे ते बदलावं जेणेकरून मराठ्यांची बदनामी होते किंवा पाटलांची बदनामी होते मला वाटतं की आडनाव जी आहे आडनाव ती ओळख असते तिचं आडनाव चाबुकस्वार असेल पाटील असेल तिने काही मुद्दामून पाटील आडनाव लावलेलं नाही आहे की जेणेकरून ती प्रसिद्धीत यावी त्याचा फायदा व्हावा ती जशी आहे तिचं त पहिल्यापासून जे काही आडनाव आहे त्यानुसार ती प्रसिद्धीला आलेली आहे आणि मला वाटतंय की ज्या मराठा संघटनांनी विरोध केला आहे मग त्यांना स्पष्टपणे माहिती आहे की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पाटील हे आडनाव जे आहे जसं आडनाव आहे तशी पाटील ही पदवीसुद्धा आहे आणि पाटील ही पदवी किंवा आडनाव हे फक्त काही मराठ्यांमध्ये येत नाही लेवा पाटीदार समाज आहे माळी समाज आहे किंवा लिंगायत समाज आहे अनेक आडनावांमध्ये जे आहे ते पाटील आडनाव येतं त्यामुळं फक्त गौतमी पाटील ही महिला आहे म्हणून तिच्यावर काहीतरी टीका करायची तिला आडनाव बदलायला लावायचं आणि घाबरून जर तिने ते केलंच तर आपला कसा जय जयकार जय जयकार होईल आणि प्रसिद्धी कशी मिळेल यासाठी मला वाटतं की हा जो आहे तो स्टंट केला गेलेला आहे परंतु गौतमी पाटीलने कुठलेही आडनाव बदलायची गरज नाही आहे तिच्यावर कुठल्याही अशा पद्धतीने मागणी करायचीही कुठल्या संघटनांनी गरज नाही आहे कारण पाटील ह्या आडनावाची बदनामी मला वाटते की गौतमी पाटीलने केलेच नाही उलट गौतमीचं जे आडनाव आहे ते पाटील म्हणून फेमस आहे आणि पाटील या आडनावाला काहीतरी बदनामी होईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन तिचं तिने केलेलं नाही मध्यंतरी तिच्यावर जेव्हा काही टीका झाली किंवा जेव्हा काही अश्लील काही स्टेप्स तिच्या आल्या होत्या त्यावेळेला तिने सांगितलं की मी, मी ते सगळं सोडून दिलेलं आहे किंवा यापुढं मी करणार नाही तिने तेव्हा माफी मागितली होती त्यामुळं वा मला वाटतं की हा विषय जो आहे तो मराठा समाजातील संघटनांनी जे आहे ते एक पुरुषप्रधान संस्कृतीच्या माध्यमातून किंवा अजूनही आम्ही पाटील की जी आहे ती कशा पद्धतीनं तुमच्यावर लादू शकतो किंवा एका म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की पाटील आडनाव मग कुणी बदनाम केलंच नाही का मग अनेक पाटील जेलमध्ये जाऊन आलेत अनेक पाटील जे आहेत ते वेगवेगळ्या याच्यामध्ये अडकलेले आहेत मग आजपर्यंत कुठल्याही मराठा संघटनांनी असं नाही सांगितलं की आमुक अमुक पाटलांनी जे आहे ते पाटलांची बदनामी केली आणि त्यांनी आडनाव बदलू नये म्हणजे कुठंतरी महिला पुढे जायला लागली की तिच्या आडनावापासून तिच्या चारित्र्यहानपासून ते तिच्या अगदी मानधनापर्यंत जे काढलं जातं ते पुरुषांकडून काढलं जातं आता तरी सुधारा म्हणजे मराठ्यांना तर मला सांगायचंच आहे परंतु पाटलांनाही सांगायचं आहे की पाटलांनी आता तरी सुधारण्याची गरज आहे आपल्यातलीच मुलगी कोणीतरी पुढं चालली आहे तर तिला पाठिंबा देण्याची गरज आहे आडनाव बदलायची गरज नाही तिची परंतु हेच आडनाव जे आहे ते ठेवून आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे कसं उभं राहता येईल याचं मात्र जे आहे ते चिंतन या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे आता हा इतका महत्वाचा मुद्दा आहे का की पुण्यामध्ये तिने आडनाव बदलावं किंवा तिचं जे खरं नाव आहे चाबुक स्वार ते लावावं यासाठी बैठक घेण्यात आली तर याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे इतका महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे का हा नाही म्हणजे सामाजिक प्रश्न तर अजिबातच नाही परंतु हा महत्वाचा मुद्दाही नाही परंतु जेव्हा एखादी व्यक्ती चर्चेत असते तिच्या प्रत्येक गोष्टींची जी आहे ती चर्चा जेव्हा होते तेव्हा मग कुठल्या तरी गोष्टींची बैठक घ्यायची कुठल्या तरी गोष्टीच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हटलं प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करायचा पण मला वाटतं की प्रसिद्धीजीच्या झोतात येण्याचा प्रयत्न जो आहे तो फसलेला आहे याच्यामध्ये कुठला तरी चांगला मुद्दा जर मराठ्यांच्या आरक्षणाचा घेतला असता किंवा याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण जर मिळालं नाही तर आम्ही मंत्रालयासमोरून उठणारच नाही अशी जर संघटनांनी भूमिका घेतली असती तर जनतेला नक्कीच आवडली असती परंतु गौतमी पाटली च्या आडनावाचा मुद्दा त्यात पाटलांची बदनामी होती आहे अशा पद्धतीचा निरर्थक मुद्दा घेऊन जेव्हा मराठा कार्यकर्ते समोर येतात तेव्हा मला वाटतं की मग मराठ्यांचे प्रश्न संपलेत का अजूनही मराठ्यांचे मराठा समाजाच्या जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत मग त्यांचा अगदी कुणबी समाजाचा दाखला असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रश्न जे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या वेळेला घेण्यात आले त्याच्या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी बुलंद तोफ आपली झाली पाहिजे आणि तिथं तुमची पाटील की चांगल्या पद्धतीनं दिसली पाहिजे यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण असं म्हणतो की कलाकाराला कुठलेही जात पात धर्म नसतो आणि गौतमी पाटील एक कलाकार आहे पण तरीही तिच्या आडनावावर असं बोललं जातं तर कुठेतरी जातीय समीकरणं यात येतात का बऱ्याच वेळेला तुम्ही जसं म्हणाला तसं कलाकाराला कोणतीही जात नसते कारण तो त्या कलेच्या कर्तृत्वावर जे आहे ती व्यक्ती पुढं आलेली असते परंतु बऱ्याच वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती समोर येते किंवा प्रसिद्धी झोतात येते तेव्हा मात्र तिच्याकडे जातीपातीच्या समीकरणाने बघितलं जातं म्हणजे अगदी तुम्ही माझ्या अनेक मुलाखती टॉप न्यूज मराठीवर घेतलेल्या मरा आहेत अनेक वेळेला जेव्हा इंदुरीकरांचं प्रकरण मी घेतलं तेव्हा इंदुरीकर कसे मराठी आहेत मराठा आहेत आणि मी कशी ब्राह्मण आहे असं सांगितलं गेलं की जिथं माझा आणि ब्राह्मण ब्राह्मण समाजाचा काहीही संबंध नाही परंतु एक महिला म्हणून जेव्हा आपण विरोध करतो तेव्हा काहीतरी जातीपातीची राजकारणं करायची काहीतरी उदाहरणं द्यायची किंवा आम्ही जेव्हा शिंगणापूरचं आंदोलन केलं ते समानतेच्या अधिकारासाठी केलं होतं त्यावेळेला मात्र सांगितलं गेलं की तृप्ती देसाई या ख्रिश्चन आहेत आणि हिंदू धर्मीयांच्या मंदिरांवर जे आहेत ही आंदोलनं करतायत आणि यांना परकीय देशातून जी आहे ती मदत मिळते म्हणजे कुठल्याही बेस नसताना कुठलंही कारण किंवा कुठलाही पुरावे नसताना असे काहीतरी आरोप करायचे आणि जातीय समीकरणामध्ये जर अशा पद्धतीनं महिलांना ओढलं गेलं तर तो मुद्दा जो आहे जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो, तो बाजूला भरकटतो म्हणून जातीय समीकरणं केली जातात मला वाटतं की आता एकविसावं शतक आहे आपण जातीपातीच्या खूप पलीकडं गेलेलो आहे गौतमी पाटीलकडे एक कलाकार म्हणून बघावं ती कुठल्या जात पात धर्मातून येते याच्यापेक्षा तिची कला जर आपल्याला आवडत असेल तर तिला लाईक करा तुम्हाला जर आवडत नसेल तर नका लाईक करू तिने काय असं जबरदस्ती केलेली नाही आहे त्यामुळं त्या ज्यांना ती आवडते तिचा जिचा, जिचा गाण्याचा कार्यक्रम डान्सचा कार्यक्रम ज्यांना आवडतो ते तिला बोलवतात तुम्हाला नसेल बोलायचं ब नसेल आवडत तर मला वाटतंय <laughs> की तुम्ही त्याच्यात विनाकारण कुठला तरी वेगळाच मुद्दा घेऊन पडायची काहीच गरज नाहीये अगदी खरं आहे आणि थँक्यू सो मच आता असा एकही दिवस जात नाही की गौतमी पाटील चर्चेत आली नाही आता तिच्या डान्सवर डान्सच्या व्यतिरिक्त तिच्या आडनावरूनच चर्चा रंगतीय पण तृप्ती देसाई यांनी त्यावरही सांगितले की तिने आडनाव बदलण्याची गरज नाही आणि माझं तिला पूर्ण समर्थन आहे त्यामुळे आता तिचा हा वाद आडनावावरचा वाद नेमका कुठे जातो हे बघणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठी पुणे मेरे इस को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा अगर अगर यह मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा यह यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा